जय महाराष्ट्र मित्रांनो कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जॉब अपडेट आलाय तुम्ही ते वाचू शकणार जी सरळ सेवा भरती निघाली आहे त्याबाबत अभ्यासक्रम पण दिलेला आहे त्यानंतर अप्लाय करण्याची अर्ज करण्याची लिंक पण दिलेली आहे आणि वेगवेगळ्या विभागानुसार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा कुठल्या विभागात येतो ते तुम्हाला बघून घ्यायचं इथे प्रत्येकाची तुम्हाला पीडीएफ दिसून जाणार आहे थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतो टोटल एकवीसशे नऊ जागांसाठी ही भरती होते पदाचं नाव असणार आहे कृषी सेवक ओके मग अमरावतीसाठी दोनशे सत्तावीस छत्रपती संभाजीनगरसाठी एकशे शहाण्णव कोल्हापूरसाठी अडीचशे लातूरसाठी एकशे सत्तर नागपूरसाठी चारशे अठ्ठेचाळीस नाशिक विभागासाठी तीनशे छत्तीस जागा आहे पुणेसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी आणि ठाणेसाठी दोनशे चौऱ्याण्णव जागा टोटल एकवीसशे नऊ जागांसाठी भरती आहे मग यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ते पण दिले बघा अभ्यासक्रम पण आहे त्यानंतर अप्लाय कसं करायचं काय क्रायटेरिया आहे हे पण मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा इंस्टाग्राम तुम्ही जॉईन करू शकताय स्कॉलरशिपची माहिती पाहिजे करिअर मार्गदर्शन पाहिजेलय पार्ट टाइम जॉब पाहिजे वर्क फ्रॉम होम पाहिजेल आहे याचे पण व्हिडीओज टाकले आहेत ते पण तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो कृषी विभागाची जी भरती निघाली आहे त्याची माहिती अगदी थोडक्यामध्ये सांगतो आहे कुठल्या विभागासाठी किती जागा आहेत ते तुम्हाला समजलं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं कृषी विद्यापीठातील डिप्लोमा किंवा पदवी तुमच्याकडे आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात कमीत कमी वय इथे एकोणावीस पाहिजेल आहे आणि जास्तीत जास्त वय इथे कास्टनुसार सुद्धा दिली म्हणजे जर तुम्ही ओपनमधून अप्लाय करताय तर अडोतीस पर्यंत आणि मागासवर्गीय असाल तर पाच वर्षांची इथे सूट दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जॉब आहे त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे इथे बघा फी असणार आहे हजार रुपये इथे फी ठेवलेली आहे जी की खूप जास्त आहे अर्ज करण्याआधी तुम्हाला पी डी एफ मी वाचून दाखवणार आहे तेव्हा तुम्हाला ठरवायचं आहे अप्लाय करायचं की नाही कारण की ही नॉन रिफंडेबल आहे आणि मागासवर्गीय जरी असाल तरी नऊशे रुपये इथे फी ठेवलेली आहे तर इथे बघा अभ्यासक्रम आणि वेबसाईटची लिंक यावर दिले यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पीडीएफ ओपन होणार आहे थोडक्यात लातूर विभागाची ही पीडीएफ आहे थोडक्यात तुम्हाला समजून सांगतोय जसं की टोटल जागा किती आहे त्यानुसार कास्टनुसार किती आहे महिलांसाठी किती आहे माजी सैनिकांसाठी किती आहे हे तुम्हाला बघून आहे त्यानुसार अप्लाय आहे यासाठी पेमेंट किती असणार आहे तर इथे बघा सोळा हजार रुपये प्रति महिना तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आपण पात्रतेमध्ये बसायचं असेल तर आपण भारताचे नागरिक महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे वयोमर्द जसं मी तुम्हाला सांगितलं ओपनमधून अप्लाय करतोय तर एकोणावीस ते अडोतीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस पर्यंत आहे अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न पर्यंत अप्लाय करू शकताय प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना त्रेचाळीस पर्यंत अप्लाय करू शकताय दिव्यांग उमेदवारात पंचेचाळीस पर्यंत अप्लाय करू शकताय याप्रमाणे तुम्हाला बघून घ्यायचं आहे ओके शैक्षणिक पात्र तर मी तुम्हाला सांगितलीच आहे इथे डिटेलमध्ये सांगितलंय त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे तर या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल मग एक्झाम कशी होणार आहे ओके त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे त्याची पण माहिती दिलेली आहे निवड समितीने तयार केलेली निवड सूची एक वर्षासाठी विधी ग्राह्य राहील हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर अप्लाय करायचं आहे अप्लाय करायची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा जस्ट यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अप्लाय करू शकणार अशाच नवीन नवीन जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र